संगमनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विवेक कासार यांची निवड झाली. या निवडीसाठी विरोधी पक्षाकडून दोन अर्ज आले होते. त्यापैकी शोभा परदेशी यांनी आपला अर्ज मागे घेतला, मात्र ॲडव्होकेट श्रीराम गणपुले यांनी उमेदवारी कायम ठेवल्यानं निवडणूक झाली. यामध्ये विवेक कासार यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी संदीप निचित यांनी केली. गटनेत्या दुर्गाताई तांबे यांनी संगमनेरच्या विकासासाठी विवेक कासार चांगलं काम करतील अशी भावना व्यक्त केली आहे. मागील 5 वर्षांमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचं पक्षप्रतोद म्हणून खूप चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. ते स्वतः BSc ॲग्री आहेत आणि BSc ॲग्री असल्यामुळं आपल्या समाजामध्ये जे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न अस्वच्छता किंवा झाडं लावण्याचं एक मोठं काम आपल्याला घ्यायचं आहे. निश्चितपणे या वर्षामध्ये आणि येत्या 5 वर्षांमध्ये विवेक कासार हे यांनी आपल्या शहरातील स्वच्छतेसाठी अधिकाधिक ओला कचरा जिरवण्याचं एक संपूर्ण तंत्रज्ञान शहरामधील सर्व नागरिकांकडनं करून घ्यावं, त्याच प्रकारे अधिकाधिक झाडं आपण लावावीत आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात यांनी ग्रीन सिटी, क्लीन सिटी आणि गार्डन सिटी करण्याचा जो एक संकल्प त्यांनी केला होता तो पूर्ण करण्याचं काम विवेक कासार उपनगराध्यक्ष यांनी निश्चितपणे करावं. त्याच प्रकारे समाजामधले बारीक सारीक प्रश्न असतात, रोजचे जे प्रश्न असतात तेही सोडवण्याचं काम त्यांच्या हातून हे होणारच आहे. आपल्या राज्याचे महसूल मंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब थोरात यांच्याही काही आपलं शहर कसं असावं याविषयी अनेक संकल्पना आहेत. ते आपले नगराध्यक्ष माननीय श्री दिलीप गोकुंड हे पूर्ण करतच आहेत, परंतु त्यांच्या जोडीला आज रामाच्या जोडीला लक्ष्मण आलेला आहे. तर नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी कासार यांना शुभेच्छा दिल्या. कासार यांचं काम करण्याची पद्धत आपण बघितली असेल, गेली 10 वर्ष पक्षाचं काम करत आहे आणि पक्षाने त्यांना चांगले काम केल्यामुळं आज या ठिकाणी उपनगराध्यक्षपद दिलेलं आहे. नामदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही नगरपालिका काम करत आहे. यामध्ये आमच्या भगिनी सौभाग्यवती दुर्गाताई तांबे यांचं सातत्याने शहराच्या विकासावर लक्ष असतं. चांगलं काम शहराचं झालं पाहिजे, स्वच्छता चांगली झाली पाहिजे, नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे, ह्या सगळ्या सुविधा आमच्या सर्व ताई या बघत असतात, त्या सर्व वेळोवेळी मदत करत असतात, सांगत असतात आणि हे सर्व करत असताना विवेक कासार यांचा कामाचा ओरख पाहून त्यांना या ठिकाणी पक्षाने संधी दिलेली आहे. निश्चितच ते आपले काळामध्ये चांगले काम करतील. आपल्यावर टाकण्यात आलेला विश्वास नक्कीच सार्थ करण्याचं आश्वासन उपनगराध्यक्ष विवेक कासार यांनी निवडीनंतर दिलंय. आमचे सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर सुधीरजी तांबे, आमच्या नेत्या आदरणीय दुर्गाताई तांबे, त्याचप्रमाणे आपल्या शहराचे नगराध्यक्ष दिलीपरावजी पुंड, तसेच सर्व सदस्य आणि सर्व सदस्य नगरसेविकांनी सर्वांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती जबाबदारी निभावण्याचा मी आटोकाट चांगल्या पद्धतीने प्रयत्न करीन. सध्या दुष्काळाचे दिवस आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम आहेत आणि त्यासाठी सदैव आम्ही सर्व नगरसेवक झटून आपल्या शहराला कसा पाणीपुरवठा जास्तीत जास्त करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करू. त्यासाठी मी माझ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने योगदान देईल. या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. नक्कीच आपण सर्वांनी माझ्यावरती प्रेम केलं आणि नामदार बाळासाहेब थोरातांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला त्या विश्वासास पात्र राहण्याची मी जबाबदारी या ठिकाणी सांगतो. उपनगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या कासार यांचं सर्वत्र अभिनंदन होते. सी मूवीज अँड न्यूज साठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.